आणि आता पाहणार सविस्तर विशेष आणि अगदी सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे पंढरपुरातून कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पायी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर काळानं घाला घातल्याची घटना घडली पायी निघालेल्या या वारकऱ्यांना भरधाव कारनं चिरडलं पायी दिंडीत घुसलेल्या कारमुळे सहा वारकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय तर सहा वारकरी गंभीर जखमी झालेले आहेत या सर्व जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सांगोल्याच्या जुनोनी गावाजवळची ही धक्कादायक घटना घडलेली आहे हे सर्व वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जसारवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे या ठिकाणाहून पायी दिंडी चाललेली असताना मात्र ही भरधाव कार या वारकऱ्यांवर थेटपणे काळाचा घाला बनून शिरली वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत वीरेंद्र अतिशय धक्कादायक बातमी आपण यावेळेला पाहतोय पायी दिंडी सुरू होती आणि वारकरी जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातलाय प्रकारे आणि कुठे घडला हा अपघात अत्यंत दुर्दैवी घटना आहे जे कोल्हापूर भागातून येणारे जी पायी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये ही एसी कार घुसली आहे आणि त्या कारण या लोकांना चिरडलं आहे वारकऱ्यांना आणि आत्ताच अपडेट आलेली आहे की मृतांची संख्या सात झालेली आहे त्यामुळे एकंदरीत ही जे वारीला गालबोट लागलेले आहे कार्तिक वारीला कारण का अवघ्या काही दिवसांवर कार्तिक एकादशीचा सोहळा असणार आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने झालेला दुर्दैवी मृत्यू त्यामुळे एक प्रकारे पसरली आहे नक्कीच धन्यवाद वीरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अंगाचा थरकाप उडवून देणारा असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्याचे दृश्य आपण यावेळेला पाहतोय कारच्या धडकेत सहा वारकऱ्यांचा मृत्यू झालाय